मुलांनो, आधी आपण या लेखकाचा परिचय बघूया. ललित लेखक व प्राध्यापक, मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टीची असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह. नक्षत्राची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री सामर्थाची, तुकारामाचे अभंग, निरजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे. लेखकाने सांगितले आहे की अखिल विश्वाचे संपूर्ण कल्याण साधण्यासाठी अजूनही सर्व संतांची शिकवणूक आचरणात आणण्याची निवांत गरज आहे. हेच या पाठातून लेखक सांगू इच्छित आहे. आपण पाठ बघूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणाचा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबर समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाही, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, इतो कळवडा मनवणे यासाठी श्री चक्रधरस्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, महात्मा परमेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे. लेखक म्हणतात की हे महाराष्ट्र हे एक संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांची फार मोठी परंपरा निर्माण झाली आहे. या संतांनी सतत विश्वाच्या कल्याणाची चिंता वाहिली आहे. जग जवळ आले आहे, परंतु माणसामाणसातील दुरावा मात्र वाढला आहे. माणूस विश्वव्यापक व्हावा यासाठी संतांनी आपले आयुष्य झिजवले, पण माणूस संकुचित झाला आहे. संत परमेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहजता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पप्रमाणे अवघे विश्वचे माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहे. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याची धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया. लेखकांनी सांगितले की संत ज्ञानेश्वरापासून तर संत गाडगेबाबापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे हा मानवतेचा आविष्कार आहे. या माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत आहे तोपर्यंत विश्वकल्याण होणे शक्य आहे. त्यामध्ये मी पासून तर आम्ही या संकल्पनेपर्यंत अवघी विश्वचे माझे घर, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट होतात. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना.
आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो। अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली। संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होतो तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यासाठी देवाजवळ काहीतरी मागा। यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी। संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे। तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा, यातून पसायदा निर्माण झाले। संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे। पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती। निसर्गातील फळे फुले वृक्ष नद्या निर्जर समुद्र सूर्य चंद्र तारे एकोप्याने पसायदानात म्हटले आहे। जे खंडाळी व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरी जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो जे वांजिल तो तेला हो प्राणी जात। यामध्ये लेखकाने सांगितले आहे, या संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे। पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना होय। आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमी देवाकडे प्रार्थना करतो। ही प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी देवाला सारे सुख सुखी करण्याची विनंती केली आहे। या संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात संत निवृत्तीनाथ म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आले आहो तेव्हा सगळ्यासाठी देवाजवळ काहीतरी मागा। संत ज्ञानेश्वर म्हणाले की मी देवापाशी आधी मागितले होते ते म्हणजे देवाने मला सर्वात चांगले काम कोणते तर मला चांगली बुद्धी दिली। त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले की या ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे। संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम असते। पसायदान याचा अर्थ विनम्रपणे सांगायचे झाल्यास निसर्गातील फळे फुले वृक्ष सरे तारे एकोप्याने राहतात ते गुण्यागोविंदाने राहावे असे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहे। माणसाने आपल्या मनातील दुरावा नाहीसा केला पाहिजे। संत ज्ञानेश्वरांनी याला कळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमिरे जाओ असे म्हटले आहे। दुरित म्हणजे दुष्कर्म। या जगातून दुष्कर्मांचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली। असेच मागणे संत नामदेवांनी परमेश्वराकडे सांगितले। ते अभंगात म्हणतात, अहंकाराया अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी कांसी। माणसाने मनातला दृष्टीपणा नाहीसा केला पाहिजे। संत ज्ञानेश्वर सांगतात की खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा त्यांनी दुरितांची तिमिरी जाहो असे म्हटले आहे। दुरित म्हणजे दुष्कर्म, ज्याला जे जे हवे ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना संत नामदेवांनी परमेश्वराकडे केले आहे। संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देव मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस। माणसात उमटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही। आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे। विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते। थोरांची चरित्रे आपल्याला तेच शिकवते। संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला नेहमी सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकार होऊ देऊ नको। कारण माणसामध्ये असलेला उर्मटपणा
कधीही यशस्वी होत नाही असे सांगितले आहे. संत एकनाथांनी सर्वाभूती भवतो भव हाची निज भक्तीचा ठाव असे म्हटले आहे. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुख दुःखाशी सहजतेने मनाने समरस होणे, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे, असे झाले तर जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वाभूती भव तो भाग भाव असे म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. संत एकनाथांनी सांगितले आहे की सर्वाभूती भवतो भाव हाची निज भक्तीचा ठाव असे म्हटले आहे. ते सांगतात की प्राणी मात्रात मैत्री असली तरी ती विश्व आनंदाने राहू दे. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, तर मानवी सुख दुःखा सहजतेने मनाने समरस, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद घेणे, त्यांच्या दुःखात आधार देणे, कधीही परका न मानणे असे संत एकनाथांनी यामध्ये सांगितले आहे. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे सांगितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे भरू अवघे धरू सुपत. संत स्वतःसाठी काही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठी ते प्रार्थना करत असतात. यामध्ये संत तुकाराम महाराज देवापाशी संत संग दे सदा असे नेहमी मागत असतात. कारण या संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारे काम साध्य होते. परस्पराच्या सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होते. संत तुकाराम सांगतात की एका एक सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे स्वतःसाठी ते काही मागत नाही, फक्त ते जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात. संत रामदास यांनी विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जनहित विवरी, तडमळ तडमळ तो होतची आहे ही जग हाती धरी. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्म कृत्ये पैसा खर्चुनिया, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. संत रामदास सांगतात की परमेश्वराजवळ सर्वाचे कल्याण कर. संत गाडगे महाराज म्हणतात की सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दे, वेळ वाया घालवू नकोस, गप्पा मारत बसणे हा संत गाडगे महाराजांना पटत नसे. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व संपूर्ण जगाला दिले आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जुडला जावा, यातून मानवाचे कल्याण व्हावे संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वसी व्हावे सुखी, सर्व विश्वची व्हावे सुखी, धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ. सर्व संतांनी मागितले म्हणजे
सर्व संतांनी मागितलेली मागणी म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली अशी त्यांनी आचरणातही आणली. संतांनी सांगितले की संतांनी मागितलेले मागणी म्हणजे या मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली एक चिरंजीव प्रार्थना आहे. प्रार्थना ही मानवतेची पूजा करणारी आहे. ते सांगतात की कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, कधीही एकाकी माणूस राहू शकत नाही, सगळ्यांना निवांताची गरज असते. म्हणून माणसाला कोणालाही दुखवता कामा नाही, हीच खरी मानवता असते, असे संतांनी सांगितले आहे. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्युत्तर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसा माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते, ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. आजच्या या विज्ञान युगातील तंत्रज्ञानामुळे सर्व विश्व जवळ आलेलं आहे. संतांनी 13व्या शतकात म्हटले आहे की हे विश्वचे माझे घर, त्याचे प्रत्युत्तर ते आज घेत आहे. संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नसलेला या माणसांचा जोडणारा जिव्हाळा आज त्यांनी हरवला आहे. या राक्षसी वृत्ती त्यांनी निर्माण केलेली आहे, ती संतांना नको आहे. त्यांना वाटते की चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प ते समृद्धी बनवतात. सुंदर मन ही राष्ट्राची श्रीमंती आहे, याकडे संतांनी लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्यांची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वतांच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्यांच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा, असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हे सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. संतांनी सांगितले आहे की स्वतः ऊन सोसतात, पण लोकांना ते सावली देतात. पर्वतांच्या कुशीत जन्मलेल्या ज्या नद्या मोकळ्या मनाने वाहतात, त्यातील आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. हे जगण्यातले खरे सूत्र आहे. संत सांगतात की स्वतः चांगले वागावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा, हे सुंदर समाज आहे. एकंदरीत सर्व संतांनी या मानवतेच्या कल्याणाची चिंता वाहिली आहे. सर्वांनी एकमेकाशी गुण्यागोविंदाने नांदावे, कोणालाही त्रास देऊ नये, सहकार्याने राहावे, हेच या संतांच्या शिकवणीचे सार आहे.